कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. याचा फटका नदीकाठच्या ग्रामस्थांसह पशुपक्ष्यांना देखील बसलाय. मात्र त्यांच्या मदतीला काही पक्षीप्रेमी आल्यानं पशुपक्ष्यांना काहीसा दिलासा मिळालाय. हातकणंगले तालुक्यातील रुई इथं नदीच्या काठावरील झुडपात चिमण्यांनी 20 ते 25 घरटी बांधली होती. मात्र नदीच्या पाण्यामध्ये वाढ होताच या चिमण्यांनी आपल्या पिल्लासह चिवचिवाट सुरू केला. याची एक चित्रफीत देखील व्हायरल झाली. त्यानंतर जीवरक्षक दलाच्या मदतीनं नदीपात्रात जात रस्सीच्या सहाय्यानं ही घरटी अलगदपणे पाण्यापासून लांब नेत त्यांना जीवदान देण्यात आलंय. कोल्हापुरातील या जीवरक्षकांनी केलेल्या संवेदनशील कामाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. Thank you.